कुरुंदवाडमधील ढेपणपूर परिसरात नागरिकांना अत्यंत दूषित पाणी पुरवठा होतोय संतप्त नागरिकांनी नगरपालिकेवर मोर्चा काढून अधिकाऱ्यांना धारेवर धरलं यावेळी नागरिक आणि कर्मचारी यांच्यात वादावादी झाली कुरुंदवाडमधील ढेपणपूर परिसरात राहणाऱ्या नागरिकांना दूषित पाणी मिळतंय अक्षरशः गटारीतील पाण्यासारखं दुर्गंधीयुक्त आणि काळसर पाणी येत असल्यानं ना नागरिक वैतागलेत याबाबत कुरुंदवाड नगरपालिका प्रशासनाला कळवूनही अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष आहे त्यामुळे संतप्त नागरिकांनी नगरपालिकेवर मोर्चा काढून कर्मचाऱ्यांना धारेवर धरलं त्यावेळी नागरिक आणि कर्मचारी यांच्यात वादावादी झाली अखेर मुख्याधिकारी आशिष चव्हाण यांनी जलवाहिनीची गळती काढण्याचे आदेश दिल्यानंतर आंदोलक शांत झाले यावेळी किरण मालगावे दीपक लोहार दत्तात्रेय कडोलीकर भरत पट्टेकरी यासिन बागवान उपस्थित होते